नमस्कार मंडळी. चला तर सणासुदीचे दिवस आपले चालू होणार आहेत आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये पूजापाठ तर करावी लागते. मग पूजाविधी म्हणलं का देवाची आरती आलीच आणि आरतीसाठी तुपाच्या फुलवाती जर तयार असतील तर आपली कामं अगदी एकदम सोपी होतात, वेळ वाचतो, तेल किंवा तूप सांडण्याची झंझट राहत नाही. मग मार्केटमध्ये मिळतात अगदी तशाच फक्त तुपाच्या फुलवाती आपण घरच्या घरी बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. फुलवाती बनवण्यासाठी इथे मी एकदम गावरान तूप घेतलेलं आहे. यामध्ये आपण दाडा वगैरे घालणार नाही. बरेचसे जण मेन किंवा दाडा घालतात, दाड्यामुळे एकदम कडक वाती होतात, पण मी इथं फक्त प्युअर तुपाच्याच वाती करणार आहे. कारण आपण देवाला तुपाचेच वात लावतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये फक्त तुपाचेच दिवा लावला जातो. दाड्याचा किंवा आपण वनस्पती तूप वापरतो त्याचा दिवा लावत नाही. म्हणून मी इथं फक्त तुपाच्याच वाती करणार आहेत. त्यामध्ये आता आपण कापूर घालूयात. हा भीमसेनी कापूर आहे. तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही दुसरा आपला रेडीमेड विकत भेटतो तोसुद्धा यामध्ये चुरगाळून टाकू शकता. ते इथं एका कडेत मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये ही वाटी तूप वितळण्यासाठी ठेवायची. कारण गॅसवर जर डायरेक्ट ठेवले तर तूप जास्त कडकडीत होतं. आपण असं वितळा ठेवला की कापूर पण त्यामध्ये वितळला जातो आणि आपण बारीक करून टाकला आहे त्यामुळे तो पटकन वितळेल. आता इथे कापूस घ्यायचा आहे तर तुम्ही रेडीमेड पण इथे फुलवाती घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला फुलवात ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी करून दाखवणार आहे. कापूस घेतल्यानंतर असं थोडासा पिंचून घ्यायचा, म्हणजे एकदम असा हलका फुलका आणि एकदम मोकळा करून घ्यायचा, तरच फुलवात करता येते किंवा आपली लांबवात समयाची वात करता येते. तर असं हलका केल्यानंतर तुम्हाला वात जेवढी छोटी मोठी बनवायची असा थोडा कापूस घ्यायचा आणि सर्व बाजूंनी त्याचे तोंड असे गोळा करून थोडंसं असं हाताने त्याला वातीचा आकार द्यायचा, म्हणजे खालीच्या बाजूने गोल होतं. आणि आता बघा, तुम्हाला जर असं हाताने जमत नसेल तर तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते. इथं आपण एक चमचा घेणार आहे. ह्या झाऱ्याच्या मागच्या बाजूला जे होलं असतं ना त्यामध्ये घालायचं. खालून वात बोटाने धरून राहायची, दुधाचा हात घ्यायचा आणि थोडासा वर कापूस घेऊन जे आपण टोक केलेलं आहे वातीसारखं त्याला आणखी कापूस घ्यायचा. म्हणजे वात जाड होते आणि फुलवात आपली मस्त छान तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी झटपट फुलवाती बनवू शकता आणि एकदम मस्त होतात. पण ज्यांना करता येतच नाही किंवा वेळ नाही त्यांनी रेडीमेड विकतच्या फुलवाती आणल्या तरी चालतील. तर इथे मी रेडीमेड फुलवाती पण आहेत त्या दाखवणार आहेत. तर या त्या इथे मी घेतलेल्या आहेत. तर बघा, असं फुलवातीचं पॅकेट भेटतं, ते तुम्ही घेऊ शकता. तर आपण आता ह्या फुलवातींना मार्केटमध्ये जशा भेटतात ना कलरमध्ये तशा करणार आहोत. त्यासाठी इथे मी अष्टगण घेतलेला आहे केशरी. तर तो आपण ह्या वातींच्या फुलवातीच्या वरच्या वातीला लावून घ्यायचा, म्हणजे मग कलर येतो. आपण विकत आणतो नाही अशा कलरच्या असतात आणि देवापुढं लावलं की एकदम छान वाटतं. बघा, फुलवाती एकदम कलरवाल्या मस्त झालेल्या आहेत. आपलं तोपर्यंत इकडं तूप आणि कापूर मस्त वितळलं गेलं आहे. आता आपण इथं एक बर्फाचा ट्रे घेतलेला आहे. तुमच्याकडे जे साचे असतील किंवा असे बॉटलचे झाकण जरी असतील ना ते घेतले तरी चालतील. तर इथे मी हा बर्फाचा ट्रे घेतलेला आहे आणि अशा झाकणांमध्ये छोटे दिवे पण करू शकता. तुमच्याकडे छोटा साईजचा ट्रे असेल तर तो घेऊ शकता. हा माझ्याकडे खूप मोठा आहे पण मी यातच करणार आहेत. आता ह्यामध्ये तुम्हाला जर जास्त वेळ दिवा लावायचा असेल तर तुम्ही असा ट्रेमध्ये करू शकता, किंवा कमी प्रमाणात लावायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं कमी तूप भरायचं. आणि तुम्हाला असं वाटत असं एक दीड तास जर दिवा पाहिजे असेल तर एवढा पूर्ण हा ट्रेचा हा बॉक्स आहे ना तेवढा पूर्ण तूप भरायचा, म्हणजे एक दीड तास हा दिवा चालतो. तर बघा, मी यामध्ये ह्या तुपात वाती भिजून ह्या प्रत्येक याच्या साच्यामध्ये ठेवणार आहे. एक एक अशी भिजून ठेवली की वात जास्त इकडे तिकडे हलत नाही. किंवा तुम्ही बॉटलचे झाकणं किंवा तुमच्याकडे आपण केक बनवतो त्याचे ते मोल्ड असतील तर छोटे छोटे त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. किंवा अशा बॉटलच्या झाकणामध्ये एकदम छोटे दिवे होतात आरतीसाठी. हे एक 10-15 मिनटं हा दिवा चालतो आणि हा आईस ट्रेमधला दिवा जवळपास 1 ते 1.25 तास चालतो. त्यामुळे तुम्हाला ज्या आकारात बनवायचे त्या आकारातला साचा घेऊ शकता. तर आता तुपातून वाती भिजल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं चमच्याने तूप टाकायचं आहे. ह्या झाकणांमध्ये पण खूप सुंदर दिवे होतात. तुमच्याकडे असतील तर अशा झाकणांमध्ये सुद्धा बनवू शकता. आणि मार्केटमधून आणतो ना ते एकदम कडक दिवे असतात, पण ते वनस्पती तूप आणि मेण घालतात त्याच्यामुळे ते एकदम कडक होतात. हे गावरान तूप आहे त्यामुळे हे जास्त असं जास्त कडक होत नाही. थोडासा दिवा लूजच राहतो, पण एकदम घ्यायच्या वेळेत आपण हे मार्केटसारखे जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू शकतो. तर बघा, सर्व ट्रे भरून घेतलेला आहे. आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता 10-15 मिनटं. आणि आता आपण फुलवाती अशासुद्धा भिजून ठेवू शकतो. तर बघा, अशा तुपामध्ये भिजवायच्या आणि वाटीमध्ये ठेवायच्या. ह्यासुद्धा तुम्ही अशा डब्यामध्ये भरून वापरू शकता. तर 10-15 मिनटं झालेले फ्रीजमध्ये ठेवून बघा, आपलं तूप छान थिजलेलं आहे. आता असं जर तुमच्या वाती निघाल्या नाही तर खाली थोडंसं कोमट पाणी करायचं, हा ट्रे त्यात ठेवायचा, म्हणजे खालची बाजू मऊ होते. आणि आपण एका बाजूने सुरेच्या टोकाने हे सर्व वाती काढून घेऊया. गरम पाण्यात किंवा थंड पाण्यात थोडंसं हा ट्रे ठेवला का खालची बाजू नरम होते
आणि त्यामुळे वाती पटकन निघल्या जातात. आणि बघा ह्या फुलवातीसुद्धा अशा तुम्ही डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये कडक राहतात त्याच्यामुळे त्या फ्रीजमध्ये भरून ठेवल्या की जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू शकता. सणासुदीच्या दिवसांमध्ये असं रेडीमेड वाती तयार असते तर पूजापाठ करायला पण वेळ लागत नाही आणि आपलं तेल तूप सांडण्याची भीती राहत नाही. एकदाच आपले वाती तयार असल्या की डबल डबल हात भरवायचं काम नाही. तर बघा ट्रेमधून सगळ्या वाती काढून घेतलेल्या, ह्या झाकणांमधून पण काढल्या आहे, पण तरी पण पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ते खालून लूज झाले आहेत. आता पुन्हा आपण फ्रीजमध्ये ठेवू 1-5 मिनटं आणि बघा मस्त अशा घट्ट आपल्या कडक वाती तयार झालेल्या आहेत. आता ह्या निस्त्या तुपाच्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला अशा वाटत असतील, पण मग एकदम आपलं काम सोपं करतात, विकायच्या भेटतात ना त्यासारख्याच आहे. एक लावली तरी आपलं काम सोपं होऊन जातं. आणि अशा तुम्ही एखाद्या रिकाम्या कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही जेवढ्या वाती बनवायच्या त्यानुसार तुम्ही डबा घेऊन त्या भरून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या. एकदम पाहिजे तेव्हा तुम्ही ही वात वापरू शकता आणि एकदम झटपट आणि एकदम प्युअर तुपाची आपण देवासमोर वात लावू शकतो. तर बघा मी ही झाकणात केलेली वात आहे. आता इथे मी जी मोठी फुलवात केलेली आहे ट्रेमध्ये ती तुम्हाला इथं लावून दाखवणार आहे. आणि जे आपण वाटीमध्ये भिजून ठेवलेले आहेत ना तीसुद्धा मी इथं एक वात लावून दाखवणार आहे. आता ही वात शक्यतो अशी फुलवात भिजवली का ती शक्यतो पेटल्यानंतर तूप पितळतं आणि ती इकडे तिकडे कानी होती, मग दिवा व्यवस्थित राहत नाही. मग त्यासाठी एक आयडिया सांगते मी तुम्हाला. तर आपण जी फुलवात सरळ करून घ्यायची आणि त्याच्या साईडने थोडेसे तांदूळ टाकायचे आणि नंतर वरून तूप टाकायचं. तुम्हाला जेवढ्या वेळ तुम्हाला हा दिवा पाहिजे असं ना तेवढं यामध्ये तूप टाकायचं. अजिबात दिवा भिजत नाही आणि इकडे तिकडे काना पण होत नाही. असं केल्यामुळे काय होतं, तांदूळ तिथे कडेला वातीच्या सारे बाजूने राहतं आणि मग दिवा हलत नाही. ही सोपी ट्रिक आहे, तुम्ही नक्की करून बघा. एकदम छान पर्याय आहे हा. हा दिवा तुम्ही हातात घेऊन जरी हलवला तरी ती फुलवात इकडे तिकडे होत नाही. आणि तुपाची फुलवात शक्यतो एकच लावतात आणि समईमध्ये दोन वाती लावून एक दिवा लावतात आणि फुलवात ही एकच वातीची असते. तर बघा मस्त अशा आपल्या फुलवाती तयार झालेली आहे. बघू शकता मी दिवा हलवते तरी अजिबात फुलवात हलत नाही आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हीसुद्धा अशा फुलवाती नक्की करून बघा.